हॅलो एवरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला नेक्स्ट प्रॅक्टिकल बघायचं आहे, प्रॅक्टिकल नंबर 10. ठीक आहे, तर ह्या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर त्याचे टाइप्स कसं काम करतात, तसंच डिस्ट्रक्टर कसं काम करतो याच्याविषयी आपल्याला एक डेमो प्रोग्राम बघायचा आहे. ठीक आहे, आपण थेअरी पार्ट मध्ये आपण कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, डिस्ट्रक्टर म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग काय असतं हे आपण बघितलेलं. ठीक आहे, एक रिव्ह्यू म्हणून आपण बघूया कन्स्ट्रक्टर म्हणजे काय. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. आता स्पेशल मेंबर का म्हणलेला आहे, कारण क्लासचं नाव आणि त्या कन्स्ट्रक्टरचं नाव किंवा त्या डिस्ट्रक्टरचं नाव हे सेम असतं, म्हणून त्याला आपण काय म्हणलेलं आहे, इट इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. द कंपायलर कॉल्स द कन्स्ट्रक्टर व्हेन एव्हर द ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. याचा अर्थ काय, जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्याच वेळेला कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कॉल होतो, आणि डिस्ट्रक्टर हा कधी कॉल होतो, जेव्हा आपण प्रोग्राम सक्सेसफुली रन करतो आणि क्लोज करतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली तो डिस्ट्रक्टर पण कॉल. ठीक आहे, डिस्ट्रक्टर आणि कन्स्ट्रक्टर म्हणजे डिफरन्स थोडक्यात काय सांगायचं झालं तर, कन्स्ट्रक्टर कॅन क्रिएट द व्हॅल्यूज फॉर द ऑब्जेक्ट, डिस्ट्रक्टर कॅन डिस्ट्रॉय द व्हॅल्यूज विच आर क्रिएटेड बाय द कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, तर एक सिंपल प्रोग्राम आपण बघूया, प्रॅक्टिकल नंबर 10. त्याच्या अंडर आपल्याला दोन प्रोग्राम्स दिलेले आहेत, त्यापैकी आपण एक प्रोग्राम आज बघायचा. ठीक आहे, तर ऍक्च्युअल मध्ये प्रोग्रामला आपण स्टार्ट करूया. प्रोग्रामचं जे टायटल असेल ते बघा, राईट टू सी प्लस प्लस प्रोग्राम टू डिफाइन क्लास नंबर हॅव्हिंग द डेटा मेंबर्स एक्स अँड वाय अँड परफॉर्म द मॅथमॅटिकल ऑपरेशन लाईक ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑन दीज टू नंबर्स युझिंग कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर फंक्शन्स. ठीक आहे, तर स्टार्ट करूया आपण प्रोग्रामला. त्याच्या अगोदर आपल्याला दोन हेडर फाइल्स इन्क्लूड करून घ्यावे लागते. हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम डॉट एच, त्यानंतर आपण लिहू हॅश इन्क्लूड ओनली डॉट एच. त्यानंतर आपण क्लास डिक्लेअर करूया. क्लासचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे की नंबर असं घ्या. आपल्याला इथे वेगवेगळे व्हेरिएबल्स प्रत्येक मॅथमॅटिकल फंक्शन साठी घ्यावे लागतील. तर आपण लिहूया ए कॉमा बी कॉमा आर वन कॉमा आर टू कॉमा आर थ्री कॉमा आर फोर. आता आर वन आर टू आर थ्री आणि आर फोर हे आपल्याला रिझल्ट साठी, म्हणजे आर वन हे ऍडिशनचा रिझल्ट, सबट्रॅक्शन साठी आर टू, मल्टिप्लिकेशन साठी आर थ्री आणि डिव्हिजन साठी आर फोर, म्हणजे त्यांचे रिझल्ट आपल्याला स्टोअर करण्यासाठी आपण हे व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचा. तर कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव सेम, म्हणून आपण तो ऍज इट इज घेतलेला. ठीक आहे, आता इथे कन्स्ट्रक्टर आपल्याला पॅरामीटराइज्ड वापरावं लागेल, कारण का प्रॉब्लेम स्टेटमेंट नुसार आपल्याला त्या क्लास साठी आपल्याला दोन वेगवेगळे नंबर्स आपल्याला काय करावे लागतील, ऑब्जेक्ट थ्रू पास करावे लागतील. म्हणून इथे आपण कन्स्ट्रक्टर कुठला वापरणार आहे, तर पॅरामीटराइज. आता जो आपण कन्स्ट्रक्टर क्रिएट केलेला आहे तो कुठला आहे, तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे किंवा नॉन पॅरामीटराइज्ड आपण म्हणू शकतो. तर पॅरामीटराइज मध्ये आपल्याला हित पॅरामीटर आपल्याला पास करावा लागतील, एंड एक्स कॉमा एंड वाय. तर एक्स आणि वाय हे आपण ऍज इट इज घेतलेले, कारण आपल्याला दोन वेगळे नंबर्स डायरेक्टली ऑब्जेक्ट थ्रू पास करायचे प्रोग्राम. ठीक आहे, आता आपण असाइन करून घेऊया ए साठी एक्स आणि बी साठी वाय. आपण दोन जे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपण ए आणि बी ला असाइन करून घेतली. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला जे मॅथमॅटिकल फंक्शन्स सांगितले होते ते आपल्याला इथे क्रिएट करावे लागतात.
ऐड ऐड साठी आर वन इज इक्वल टू ए प्लस बी त्यानंतर डायरेक्टली आपण आर वन ची वैल्यू प्रिंट करू शकतो addition is addition is ठीक है त्यानंतर void subtraction साठी void sub r2 is equal to a plus b c out लिहू शकतो आपण स्लॅश एम सबट्रॅक्शन इज ते लिहू शकतो आपण आर टू ठीक आहे त्यानंतर व्हॉइड मल्टिप्लिकेशन साठी आपण काय वापरणार व्हॉइड एम यू एल वापरलं तरी चालेल एम यू एल स्पेस द्यावा लागेल आपल्याला आपण लिहू शकतो आर थ्री इज इक्वल टू ए इंटू बी सी आउट स्लॅश एन मल्टीप्लिकेशन इज मल्टीप्लिकेशन इज आर थ्री येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर वाई डिव्हिजन साठी वाई डिव पण लिहूया आर फोर इज इक्वल टू ए डिवाइड बी त्यानंतर सी आउट sorry division is d r sorry r 4 हे झाले टोटली सगळे मॅथमॅटिकल फंक्शन आता इथे आपल्याला काय करावं लागेल एक डिस्ट्रक्टर फंक्शन फक्त क्रिएट करावं लागेल त्याचं आउटपुट आपण इथे बघू शकत नाही डायरेक्टली ठीक आहे तर तुम्ही बघू शकता डिस्ट्रक्टरचं पण सेम सेम नेम ऍज दॅट ऑफ द क्लास नेम फक्त आपल्याला इथे काय वापरावं लागेल टिल्डे ऑपरेटर जो आहे तो इथे आपल्याला वापरावा लागेल टिल्डे ऑपरेटर आणि त्या कन्स्ट्रक्टरचं नाव जर आपण एकत्र लिहिलं तर त्याला आपण काय म्हणू शकतो इट इज अ डिस्ट्रक्टर त्यानंतर क्लास कंप्लीट तर आपण कमेंट मध्ये पण लिहू शकतो बेस डिस्ट्रक्टर फंक्शन त्यानंतर क्लास कंप्लीट त्यानंतर व्हॉइड मेन मध्ये आपल्याला काय करावं लागेल त्या क्लासचा ऑब्जेक्ट इथे आपल्याला क्रिएट करावा लागेल इथे ऑब्जेक्ट मधून आपल्याला दोन व्हॅल्यू पास करायचे आपण एक्झाम्पल म्हणून पास करू ठीक आहे त्यानंतर जेवढे मेंबर फंक्शन आपण क्रिएट केलेले आहे ते सगळे फंक्शन आपल्याला इथे कॉल करावे लागतील एन डॉट सब नंतर एन डॉट एन डॉट हे सगळे मेंबर फंक्शन आपल्याला कॉल करावे लागतील त्यानंतर गेट सी एच आणि प्रोग्राम एंड ठीक आहे सेव्ह करूया आपण हा प्रोग्राम प्रोग्राम नंबर हा एक्सपेरिमेंट आपण वन टाइम आपण कंपाइल करून बघूया तर सेवन एरर तो दाखवतो स्टेटमेंट मिसिंग
मशीन, त्यानंतर स्टेटमेंट मिस, परत एकदा कंपाईल करूया, सहा एरर्स, नंबर एंड इंट, नॉट ऍक्सेसिबल, कारण आपण लिहिलेला आहे पब्लिक लिहायचं आपण लिहिलेलं आहे, सॉरी विसरलेलं आहे, एंटर येत नाही. नंतर दोन एरर एक्सपेक्टेड अप, सॉरी अल्टर एफ नाही, ठीक आहे, सक्सेसफुल कंपायलेशन, त्यानंतर आपल्याला रन करून बघायला, ठीक आहे. आता इथं आपण सी एल आर एस एल फंक्शन वापरलेलं नाही आहे त्यामुळे तो डायरेक्टली आपण सी एल आर फंक्शन, सी एल आर एस एल फंक्शन इथं आपण वापरूया. कंट्रोल एम, एडिशन 5 + 4 9, सॉरी थोडं चुकलेलं आहे, फंक्शन मध्ये आपल्याला एडिशन मध्येच आपण सबट्रॅक्शन ला इथं मायनस साइन राहिलेलं आहे. कंट्रोल एफ, 9 1 25 4 इज डिव्हिजन 1 दाखवत आहे, कारण त्याचा रिमाइंडर वेगळा येतो, ठीक आहे. तर हे झालं प्रोग्राम फॉर कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. आता इथे डिस्ट्रक्टर मध्ये आपण काही स्टेटमेंट दिले नाही आहे, जरी दिले तर तो आपल्या टीसी मधून डायरेक्टली रन होताना दिसत नाही, ठीक आहे. तर तुम्ही जो डिस्ट्रक्टर साठी ऑनलाइन एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघू शकता, तो तुम्हाला डायरेक्टली त्याचा आउटपुट दाखवेल, ठीक आहे. तर हे झालं प्रॅक्टिकल नंबर 10, इथे आपण कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर कसं यूज केलेलं आहे आपण बघितलं, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया.